हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर पोलीस भरतीचा अजून एक अपडेट न्यूज आहे. 2017-2018 मधील काही उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे मित्रांनो. तर भरपूर उमेदवार म्हणत आहे की वेटिंग लिस्ट आहे. तर वेटिंग लिस्ट नाही मित्रांनो, मी तुम्हाला पहिलंच सांगतोय आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूफ सकट दाखवणार आहे. चला तर आपण व्हिडिओला चालू करूया. व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येऊन जाईल. ॲक्च्युली आजोपत्र ना मित्रांनो 2/7/2021 मुंबईच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर मुंबई पोलीस शिपाई भरती 2017-2018 तर नियुक्ती देणार आहेत. 7/6/2021 नियुक्ती देणार आहेत. त्या उमेदवारांची नावं पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे, बघा, विषय मुंबई पोलीस शिपाई भरती 2017-2018. इथं तर असा उल्लेख नाही की वेटिंगच्या उमेदवारांना मी घेत आहे, ओके, इथं क्लिअर आहे. दुसरा बघा संदर्भ, संदर्भ क्रमांक 2 मध्ये बघा, दिनांक 15/7/2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम निवड यादी. तसेच संदर्भ क्रमांक 3, दिनांक 23/7/2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम निवड यादी. इथं पण वेटिंग लिस्टचा उल्लेख नाही. इथं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की अंतिम निवड यादीमधलेच उमेदवार आहेत. आलं लक्षात, वेटिंगचा काही पण संबंध नाही. व्हॉट्सअपला मोठ्या प्रमाणे व्हायरल होतं की वेटिंगच्या उमेदवारांना घेतलेलं आहे, तर वेटिंगच्या उमेदवारांना घेतलेलं नाही मित्रांनो. तर अंतिम निवड यादीचेच उमेदवार आहेत. काही कारणामुळे त्यांना थांबवलेलं असेल, काय कारण असेल ते कारण इकडे त्यांनी क्लिअर केलेलं नाही. या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, वैद्यकीय चाचणी झाले, आता डायरेक्ट त्यांना ट्रेनिंग असणार आहे मित्रांनो. तर काही डॉक्युमेंट पण त्यांनी सांगितलेले आहेत, ते महत्त्वाचे नियुक्तीसाठी येताना कंपल्सरी आणायचं आहे. भरतीचं ओळखपत्र, जी मैदान चाचणी आणि लेखी परीक्षा वेळेस आपल्याला दिलेली असतं ते, आणि बाकीचे सर्व डॉक्युमेंट, तुम्हाला जे जे तुम्ही डॉक्युमेंट चेकिंगसाठी दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि मित्रांनो, हे उमेदवार ट्रेनिंगला जाते, ट्रेनिंगला तुम्हाला काय काय लागते सर्व घेऊन जायचं. तुम्हाला जे आवश्यक वस्तू लागतात, ब्रश, कोलगेट, कपडे, अंथरूण वगैरे घेऊन आहे. तसेच जे नवीन उमेदवार भरती देत आहेत, तुमचं पण सिलेक्शन झालं की तुम्हाला हेच डॉक्युमेंट द्यायचं असतं, हे डॉक्युमेंटचं पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच काही विशेष सूचना पण देतात मित्रांनो, एवढं सूचना देऊन पण विशेष सूचना त्यांनी देतात. तर काही उमेदवार काय करतात, भरतीचं ओळखपत्र घेऊन जात नाही, डॉक्युमेंट घेऊन जातात, असल्या उमेदवारांची नियुक्ती दिली जाणार नाही. तसेच दिलेल्या दिनांक आणि वेळेला हजर राहायचं, गैरहजर असल्यास पूर्व सूचना न देता तुमची नियुक्ती रद्द केली जाते. म्हणजे दिलेल्या टाईमला जावा, सर्व डॉक्युमेंट घेऊन जावा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मुंबई पोलीस शिपाई 2017-2018 तर यांना नियुक्ती देणार आहेत आत्ता. तर नावं बघा, 2017 एक फिमेल आहे, 2018 5 मेल 5 फिमेल, म्हणजे टोटल 2017-2018 मिळून 11 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे मित्रांनो. तर कधी, तर 7/7/2021 सकाळी 9 वाजता पोलीस भरती संगणक कक्ष, नायगाव पोलीस मुख्यालय, दादर, मुंबई येथे जायचं आहे तुम्हाला. आणि या लिस्टमध्ये कोण आहेत त्यांनीच जायचं आहे मित्रांनो. तर पुन्हा सांगतो, तरी वेटिंग लिस्टचं काही पण संबंध नाही. व्हॉट्सअपला, टेलिग्रामला, हां, पीडीएफ फाईल टाकू लागलेत वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना बोलले, तर वेटिंग लिस्टचं काही पण संबंध नाही. जे वेटिंगला आहेत त्यांचे पण मेसेज येतात की आम्हाला नाही बोललं आहे का, तर वेटिंगचा संबंधच नाही ना. तर जी 2017-2018 अंतिम निवड यादीचे उमेदवार आहेत त्यांनाच बोलवण्यात आलेले. काही कारणांमुळे त्यांना वेटिंगला ठेवलेले होते, म्हणजे थांबवलेले होते, त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही विषय आणि संदर्भ वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल मित्रांनो. तर हा तर फेक न्यूज नाही आहे मित्रांनो. तर काही उमेदवार असं पण म्हणतात वेटिंग आहे, काही उमेदवार म्हणतात फेक न्यूज, तर खरीच बातमी आहे मित्रांनो. तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून पोलीस भरतीचं कुठलंही अपडेट असेल तुम्ही सहजपणे बघू शकता. माझं चॅनलचं नाव आहे MK All News. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.